सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी आज पंढरपूरमध्ये अडवण्यात आली. सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांची वाट अडवली. पंढरपूर शहरात ते आले असताना त्यांनी शहरात येऊ नये अशी विनंती आंदोलकांनी त्यांना केली. यावेळी घोषणाबाजीही झाली. दरम्यान कुणी हिंसक आंदोलन करू नये अशी प्रतिक्रिया शहाजी बापू पाटलांनी दिली. लोकांवर गुन्हे दाखल करून हा काय प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. परंतु दुसरी बाजू कायदा सुव्यवस्थाही बिघडू नये हे या राज्याच्या गृहखात्याचं कर्तव्य आहे. गृहखात्यात ते कर्तव्य बजावलं हे काय कुणाच्या राजकारण नाही, कुणाच्या विरोधात नाही. मराठा समाज स्वतःसाठी पदरात पाडून घे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे